रेकॉर्डिंग सुद्धा सुरू होईल. रेकॉर्डिंग सुरू झालं की आपण लगेच आपले कंटेंट सुरू करू. तर प्रदूषण म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊयात, आणि त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाची कारणे, त्याच्यावर होणारे दुष्परिणाम या सर्वांची आपण एक एक करून माहिती घेऊयात. तर मला कोण सांगेल का प्रदूषण म्हणजे नेमकं काय ते? तुमच्या मते प्रदूषण म्हणजे काय सांगा बरं? प्रदूषण म्हणजे काय नेमकं? हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार तर सांगा बरं. ठीक आहे, प्रदूषणाचे प्रकार तर सांगा, येतात का बघू आपण. जल प्रदूषण. जल प्रदूषण करेक्ट. कीर्ती. भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. भूमी प्रदूषण, वायू प्रदूषण, पुन्हा जल प्रदूषण, नॉईज पोल्युशन, सॉइल पोल्युशन. करेक्ट, बरोबर आहे. तर या सर्व प्रदूषणाबद्दल आपण आजच्या किंवा येणाऱ्या सर्व लेक्चर्समध्ये माहिती घेणार आहोत. तर याच्यासाठी एक मी पीपीटी बनवलेला आहे, मला थोडंसं अलाव करा, आपण पीपीटीच्या माध्यमातून आणखी चांगल्या पद्धतीने ते शिकून घेऊयात. माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? येस सर. ओके, तर एन्व्हायरमेंटल अनालिसिसचं आपलं हे लेक्चर आहे आणि ए डिव्हिजनवरती माझं हे पहिलंच लेक्चर आहे. तर सर्वांना माझ्या या पहिल्या लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. अच्छा, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एअर पोल्युशन और एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे आपण त्याला म्हणतो पर्यावरणामधलं असणारं प्रदूषण. आजकाल पर्यावरणामध्ये आपण बघतोय की बऱ्याच अशा प्रदूषित घटकांचा समावेश झाल्यामुळं पर्यावरण हे तेवढं असं स्वच्छ आणि हेल्दी राहिलेलं नाही आहे, आणि याच्यामुळं वेगवेगळ्या प्रदूषणाचा सामना आपल्याला करावा. स्क्रीन दिसत नाही, काय म्हणते? स्क्रीन दिसतोय माझा तरी? सगळ्यांना दिसतोय का रे स्क्रीन? ओके, ओके. ज्यांना कोणाला स्क्रीन दिसत नसेल त्यांना त्यांची अडचण अशी असेल की कदाचित तुम्ही रेंजमध्ये नसाल किंवा तुम्ही प्रॉपर नेटवर्कमध्ये नसाल, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित डिस्प्ले उशिरा येत असेल. हरकत नाही, जरा रेंजमध्ये या. सगळ्यांना दिसत असेल तर आपण पुढे जाऊयात. दिसतोय ना सगळ्यांना? ओके ओके. तर पर्यावरणाच्या घटकांमध्ये ज्या वेळेस असे मानवनिर्मित किंवा जे हानिकारक घटक ज्या वेळेस त्याच्यामध्ये ॲड होतात किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्यावेळेस ते प्रदूषण आपण म्हणतो. प्रदूषण प्रदूषण म्हणजे नेमकं काय? ज्या वेळेस मानवी जीवनास किंवा पर्यावरणामधील सर्व घटकास हानिकारक घटक वातावरणामध्ये निर्माण होतात, भले ते नॉईज पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल किंवा सॉईल पोल्युशन असेल किंवा आपण काय म्हणतो त्याला आपण वॉटर पोल्युशन असेल, या सर्व घटकांमध्ये ज्या वेळेस हानिकारक घटक सामील होतात किंवा समाविष्ट होतात अशा वेळेस जे काही पोल्युशन होतं किंवा ज्या काही हानी होतात त्याला आपण काय म्हणतो? पोल्युशन. तर एअर पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा आपलाचा टॉपिक आहे, आणि या टॉपिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पोल्युशनच्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या पोल्युशनचे प्रकार शिकणार आहोत. तर बघूयात आपण आजच्या आपल्याला या लेक्चरमध्ये काय काय, म्हणजे येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रदूषणाची व्याख्या बघणार आहोत, सुरुवातीला टाईप्स ऑफ पोल्युशन बघणार आहोत, एअर पोल्युशन बघणार आहोत, वॉटर पोल्युशन म्हणजे काय, नॉईज पोल्युशन म्हणजे काय, लँड पोल्युशन म्हणजे काय, आणि रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय. बऱ्याच वेळा आपण पोल्युशनचे टाईप्स बघितले पण शेवटचं पोल्युशन कदाचित आपण ऐकलं नसेल, पण ह्याचंसुद्धा आपण आज रेडिओ ॲक्टिव्ह वेव्स असतात, रेडिएशन्स असतात, जसं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा रेडिएशन्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा पोल्युशन होतं. तर या सर्व पोल्युशन्सबद्दल आपण आज आवर्जून विचार करणार आहोत, याची माहिती घेणार आहोत. तर हा आहे आपला अजेंडा आणि हाच आहे जो टॉपिक मला तुम्हाला शिकवण्यासाठी दिलेला आहे. तर पोल्युशन हा टॉपिक सुरुवातीला आपण बघूयात, त्याची व्याख्या बघू, त्याचे प्रकार बघू, आणि त्याचे प्रकार जे काय आहेत, एअर आहे, वॉटर आहे, नॉईज आहे, लँड आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आहे, हे सर्व प्रकार आपण वन बाय वन त्याचे कारणं, त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा त्याचे परिणाम या सर्व गोष्टींचा विचार आपण एकामागून एक करत जाणार आहोत. तर बघूयात आपण पोल्युशनची व्याख्या काय आहे. पोल्युशन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र असं निर्माण होतं, कुठलंही पोल्युशन असू द्या, वायू पोल्युशन असेल किंवा कचऱ्यामुळे होणारं वायू पोल्युशन असेल किंवा कुठलंही पोल्युशन असू द्या, तर अशा पोल्युशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या आपल्या त्यावेळेस आपल्यासमोर एक मोठा असा प्रश्न दिसतो, अरे हे आहे ते पोल्युशन, आणि या पोल्युशनसाठी कोण जबाबदार असेल, कोण आहे, कोणते घटक जबाबदार आहेत,
माणूस जबाबदार आहे का निसर्ग जबाबदार आहे, काही अंशी माणूस जबाबदार आहे, काही अंशी निसर्ग सुद्धा या गोष्टीसाठी जबाबदार आहे. वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये ज्या काही गोष्टी होत असतात त्याच्यासाठी फक्त मानवच जबाबदार आहे असं नाही, तर निसर्ग सुद्धा बऱ्या अंशी त्याला जबाबदार असतो. पण जास्तीत जास्त वेळा किंवा मेजॉरिटीमध्ये माणसांच्या ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा माणसांच्या कार्यवाहीमुळेच पोल्युशन होतं असं निदर्शनास आलेलं आहे. पण काही अंशी निसर्ग सुद्धा त्याला जबाबदार असतो. जसं की आपण नैसर्गिक आपत्ती अचानक येतात, जसं सांगतो आपण त्याला फ्लड येतो किंवा पूर येतो, त्यानंतर वादळ येतं, त्यानंतर भूकंप होतो, अशा गोष्टींमधून सुद्धा पोल्युशन होत असतं. पण हे वारंवार होतं का? नाही. हे कधीतरी आजकालच्या 4-5 वर्षामध्ये सारखं सारखं पूर येतोय मान्य आहे, वादळ येतोय मान्य आहे, पण या गोष्टींचं प्रमाण हे त्या मानाने कमी आहे ज्या मानाने मानवी ऍक्टिव्हिटीजमुळे जास्त प्रदूषण होत आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात की पोल्युशन म्हणजे काय किंवा प्रदूषण म्हणजे नेमकं काय. त्याची व्याख्या इथे दिलेली आहे, ती व्याख्या मी तुला सांगतो, मला समजावून सांगतो, आणि त्यानंतर आपण पुढचे घटक बघूयात, प्रदूषणाचे प्रकार बघूयात आणि पुढे जाऊयात. प्रदूषणाची पहिली जी व्याख्या मी इथे दिलेली आहे ती आहे, वेन हार्मफुल सबस्टन्सेस कॉन्टेमिनेट द एन्व्हायरमेंट इट इज कॉल्ड ॲज पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय? वातावरणामध्ये किंवा वातावरणीय घटकांमध्ये ज्यावेळेस हानिकारक घटकांचा समावेश होतो आणि हानिकारक घटकाचा समावेश झाल्यामुळं वातावरण मानवी जीवनास किंवा पृथ्वीवरील जीवनास ते हानिकारक ठरू लागतं, याला आपण म्हणतो प्रदूषण. वातावरण समजा हवेमध्ये जर आपण हानिकारक घटक पसरले गेले, समजा हवेमुळे जर आपण कंपन्यांमध्ये किंवा फॉर एक्झाम्पल ऊस कारखान्याचा जो ऊसाचा चिमणी असते त्या ह्याची कारखान्याची, त्याच्यामुळे धूर पसरून जर हवा दूषित झाली किंवा केमिकल इंडस्ट्रीजमुळे हवा दूषित झाली, तर ते आपल्याला हवा श्वास घेण्यास असं उपयोगी नाही पडत किंवा श्वास घेण्यास ती हवा लायक नाही राहत. म्हणजे काय होतात? हवेमध्ये हानिकारक घटकांचा समावेश झालेला असतो किंवा ज्या काही वातावरणीय घटक आहेत त्या वातावरणीय घटकामध्ये ज्यावेळेस हानिकारक घटकांचा समावेश होतो आणि ते घटक आपल्याला दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडत नाहीत, अशा प्रकारच्या सिच्युएशनला, अशा प्रकारच्या घटकांना आपण काय म्हणतो? पोल्युशन. त्यानंतर पोल्युशन रेफर्स टू द व्हेरी बॅड कंडिशन ऑफ एन्व्हायरमेंट इन टर्म्स ऑफ क्वांटिटी अँड क्वालिटी. वातावरणाची अशी संकल्पना ज्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही खराब असते. फॉर एक्झाम्पल हवेची क्वालिटी आणि क्वांटिटी जर बघितली आपण, जर खराब असेल, हवा घेण्याच्या लायकीचीच नसेल, बऱ्याच वेळा हवेमध्ये प्रदूषित घटकांचा समावेश झाल्यानंतर किंवा पोल्युटंटचा प्रदूषक घटकांचा समावेश झाल्यानंतर ती हवा आपण घेऊ शकत नाही. बऱ्याच वेळा आपण काय होतो, धूर जिथं असतो तिथून आपण नीट जाताना आपल्याला श्वास घेण्याचा त्रास होतो. म्हणजे काय? त्या हवेची क्वांटिटी किंवा क्वालिटी ही आपल्या श्वास घेण्यासाठी उपयोगी नाही, ती खराब झालेली असते. त्यानंतर पाणीसुद्धा बऱ्याच वेळा खराब झालेलं असतं, आपण ते पिऊ शकत नाही. म्हणजे काय? पाण्याची क्वालिटी आणि क्वांटिटीसुद्धा खराब झालेली आहे. तसंच जमिनीचं सुद्धा होऊ शकतं, जमिनीची क्वालिटी आणि क्वांटिटी खराब होते म्हणजे आपण जमिनीचं पोल्युशन झालंय. हवेत ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस आपण हवेचं पोल्युशन झालंय म्हणतो. त्यावेळेस जर आपण पाण्यामध्ये असं बघतो त्यावेळेस पाण्याचं पोल्युशन झालंय असं म्हणतो. आवाजामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला खूप गोंगाट असेल, जोर जोरात आवाज येत आहेत, गाड्यांचे आवाज येतात, फॉनचे आवाज येत आहेत, त्यावेळेस आपण म्हणतो की आवाजाची क्वालिटी सुद्धा खराब झालेली आहे, आपल्याला काय बोलतोय काय ऐकतोय हे कळतच नाही. त्यावेळेस आपण म्हणतो की हवे म्हणजे बोलण्याची किंवा आवाजाची क्वालिटी सुद्धा खराब झाली म्हणजे नॉईज पोल्युशन झालंय. अशा वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन होतं. आणि पोल्युशन म्हणजे नेमकं काय? जे काही सध्याची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये बिघाड होणे किंवा त्याच्यामध्ये बदल होणे, आणि तो जो बदल होतोय तो चांगला नाही तर निगेटिव्ह असा बदल होतोय. तर पोल्युशन पोल्युशन दुसरं काही नसून, जर आपण जल पाण्याचा विचार केला, जर पाण्यामध्ये असे काही घटक मिसळले गेले जे शरीरास हानिकारक आहेत किंवा मानवी जीवनास हानिकारक आहेत, त्याला आपण जल प्रदूषण म्हणतो. तसंच जर मातीमध्ये असे काही हानिकारक घटक मिसळले गेले ज्याच्यामुळे आपण त्या मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक घेऊ शकत नाही, तर त्या प्रदूषणाला आपण काय म्हणतोय? सॉइल पोल्युशन. तसंच वायूचं आहे, तसंच नॉईजचं आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पोल्युशन म्हणजे अशी परिस्थिती ज्याच्यामुळं किंवा वातावरणामध्ये असे काही घटक मिसळले जातात ज्याच्यामुळं आपल्या मानवी शरीरास किंवा मानवी जीवनास किंवा नैसर्गिक जीवनास किंवा निसर्गातील जीव जंतूंसाठी हे हानिकारक ठरू शकतं. आणि ज्यावेळेस ते हानिकारक ठरू शकतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? प्रदूषण म्हणतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तर या स्लाइडच्या माध्यमातून आपण प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषणाची व्याख्या काय आहे याचा एक थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे. पुढे जाऊयात, प्रदूषणाचे प्रकार बघूयात, आपण प्रदूषणाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते काय आहेत
तर सुरुवातीला आपण बघूया प्रदूषणाचे साधारणपणे पाच प्रकार पडतात. देर आर फाईव्ह टाइप्स ऑफ पोल्युशन. प्रदूषणाचे पाच प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, लँड पोल्युशन आहे आणि शेवटचं आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. एअर पोल्युशन सर्वांना माहीत आहे, हवेतलं प्रदूषण. वॉटर पोल्युशन पाणी प्रदूषण किंवा जल प्रदूषण आपण त्याला म्हणतो. नॉईज पोल्युशन ज्याला आपण म्हणतो आवाजामधला असणारं प्रदूषण. आजकाल हा जो प्रॉब्लेम आहे नॉईज पोल्युशनचा, तो खूप मोठमोठ्या शहरामध्ये हा प्रॉब्लेम वाढत चालला आहे. कारण व्हेकलची संख्या जास्त आहे, हॉर्न आहे, मोठमोठ्या कारखान्याचे भोंगे आहेत, सायरन्स आहेत, शाळेच्या बसेस आहेत, शाळेच्या बेल आहेत, किंवा वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर आहेत, याच्यामुळे सुद्धा नॉईज पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानंतर लँड पोल्युशन. लँड पोल्युशन हे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आपण हे सर्वांची विशिष्ट आणि वेगळी माहिती घेणारच आहोत, पण एक तुम्हाला आयडिया म्हणून मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती या स्लाइडमध्ये सुद्धा देत आहे. खरं तर लँड पोल्युशन हे ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येत आहे. कसं होतं लँड पोल्युशन? जे शेतकरी आहेत ते आजकाल केमिकल युक्त अशा खतांचा, रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये करत असताना दिसत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की माझ्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यासाठी रासायनिक खताचा वापर वारंवार केला जात आहे. तसंच जमिनीला आपण जे पाणी देतो त्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाणी, त्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि या क्षारामुळे जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. तर रासायनिक खते असतील किंवा पाण्याचा अतिवापर असेल, या सर्व वस्तूंमुळे जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत आणि ज्यावेळेस जमिनी नापीक होतात त्याला आपण काय म्हणतो? लँड पोल्युशन. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनबद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. या सर्व प्रकारांबद्दल आपण योग्य आणि सविस्तर अशी माहिती घेणार आहोतच, परंतु आता बघूयात या पाचपैकी एक एक पोल्युशनची आपण माहिती घेऊन जाऊयात. सुरुवातीला बघूयात आपण एअर पोल्युशन. व्हॉट इज एअर पोल्युशन? एअर पोल्युशन म्हणजे नेमकं काय आणि कशामुळं एअर पोल्युशन होतं, त्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, कोणत्या घटकांमुळे ते प्रदूषण होऊ शकतं, कोणत्या घटकांमुळे आपल्याला ते प्रदूषण थांबवता येईल, या सर्वांचा विचार आपण एअर पोल्युशनमध्ये करणार आहोत. तर एअर पोल्युशन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. जमिनीवरती किंवा वातावरणामध्ये स्तर असतात, स्ट्रॅटोस्फिअर, स्पॅरोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्तर असतात, त्याला आपण स्पेअर म्हणतो. आणि ह्या स्तरांची माहिती कदाचित तुम्हाला इकोलॉजीमध्ये दिली गेली असेल, इकोलॉजिकल इकोसिस्टीममध्ये तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला हा विषय शिकवला गेला असेल तुमच्या शिक्षकाने, आतापर्यंत शिकवला गेला असेल. तर ॲटमॉस्फिअरवरती याचा एअर पोल्युशनचा परिणाम होतो. तर काय होत असेल? ॲटमॉस्फिअर इज द लाईफ ब्लँकेट ऑफ अर्थ. जमिनीवरती जे किंवा पृथ्वीवरती जे ॲटमॉस्फिअर असतं हे खरं तर पृथ्वीसाठी जीवनदान देणारे ब्लँकेट असते. ॲटमॉस्फिअरला आपण काय म्हणतो? जमिनीची एक लाईफ जॅकेट म्हणतो. लाईफ जॅकेट जसं आपण बीचवर गेले की आपल्याला लाईफ जॅकेट दिलं जातं, जेणेकरून आपण समुद्रामध्ये गेल्यानंतर जर समजा आपल्याला पोहताना आले किंवा काय अडचण आली तर आपल्याला ते लाईफ जॅकेट वाचू शकतं, तसंच हे जे ॲटमॉस्फिअर नावाचा लेवल आहे किंवा हे स्तर आहे, हा स्तर जमिनीला पोल्युशनपासून लाईफ जॅकेट किंवा काय म्हणतो आपण त्याला संरक्षण देतो. आणि याच ॲटमॉस्फिअरला आपल्या या एअर पोल्युशनमुळे धक्का लागत चाललेला आहे, लक्षात द्या. इट इज देअर फॉर एसेन्शियल दॅट वी नो मोर अबाउट द ॲटमॉस्फिअर अँड द वे इन विच इट इज पोल्युटेड. तर ॲटमॉस्फिअर आणि एअर पोल्युशनचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मी म्हटल्याप्रमाणे हे एक लाईफ जॅकेट आहे, लाईफ ब्लँकेट आहे पृथ्वीसाठी. आणि याच लाईफ जॅकेटला किंवा याच लाईफ ब्लँकेटला छेद देण्याचा प्रयत्न प्रदूषणाच्या माध्यमातून होत असतो. जर आपण जेवढे जास्तीत जास्त वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये दूषित घटक सोडू, त्याच्यामुळे हे जे लाईफ जॅकेट आहे ॲटमॉस्फिअरचं ते वीक होत चाललं आहे. आणि जर हे लाईफ जॅकेट वीक झालं तर पृथ्वीवरती विनाश आटळ आहे हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. एअर इज कन्सिडर्ड सेफ वेन इट कंटेन्स नो हार्मफुल डस्ट अँड गॅसेस. तुमच्या माहिती असतो हवा कधी ती सेफ आणि स्वच्छ मानली जाते? ज्यावेळेस ती आपणांना श्वासोश्वास घेण्यासाठी हार्मफुल नसते किंवा त्याच्यामध्ये डस्ट नसते, त्यामध्ये धूळ नसते, त्यामध्ये गॅसेस नसतात, त्यावेळेस त्या आपण हवेला म्हणतो की हवा स्वच्छ आहे, मोकळी आहे, स्वच्छ आहे आणि छान आहे. पण जर हवेमध्ये काही गॅसेस मिसळलेले असतील, काही डस्ट मिसळलेले असतील, आजकाल बघतोय आपण रस्त्यावरती प्रचंड धूळ आहे आणि त्या धुळीतूनच आपण प्रवास करत असतो, चालत असतो, बोलत असतो, आणि त्यावेळेस आपण चालत असतो, बोलत असतो, त्यावेळेस नकळतपणे आपल्या शरीरामध्ये ती डस्ट जात असते.
आणि त्या डस्टमध्ये असे काही गॅसेस किंवा त्या हवेमध्ये असे काही धूळ असते किंवा असे काही गॅसेस असतात जे आपल्या शरीरास हानिकारक असतात. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल सर्वात महत्वाचा जो धोका निर्माण झाला आहे तो आहे धुळीचं हवेमध्ये झालेलं मिश्रण. हवेमध्ये धूळ मिसळल्या गेल्यामुळे सर्वात जास्त धोका आहे. या मिश्रणामुळे माणसं लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग जडत आहेत. उदाहरणार्थ हार्ट अटॅक सुद्धा डस्टचं मिश्रण हवेमध्ये झाल्यामुळेच बऱ्याचशा लोकांना येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये अशा प्रकारचे मिश्रित किंवा दूषित घटक समावेश या घटकांचा समावेश होतो आणि ज्यावेळेस हे घटक मानवी शरीरावरती किंवा निसर्गावरती हानिकारक ठरू लागतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वातावरणामध्ये ज्यावेळेस अशा दूषित ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, लक्षात ठेवा ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. वातावरणामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या दूषित घटकांचा समावेश होतो आणि या दूषित घटकामुळे ज्यावेळेस हवा अस्वच्छ होते, दूषित होते आणि हीच हवा मानवी शरीरासाठी किंवा निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व जीवजंतूंसाठी हानिकारक ठरू लागते. ज्यावेळेस अशा प्रकारची हवा ही हानिकारक ठरू लागते त्यावेळेस त्या हवेला आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन. लक्ष द्या. किती असत आज? तर ओढून घेतलं तर आजच्या या आपण लेक्चरमध्ये मला वाटते आतापर्यंत आपण एअर पोल्युशन बघत होतो. सॉरी मला थोडस मध्ये बाहेर 2 मिनिटांसाठी उठावं लागेल, काही अडचण नाही. तर एअर पोल्युशन आपण बघितले. एअर पोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे की ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. वातावरणामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे दूषित घटक मिसळले जातात आणि ज्यावेळेस या दूषित घटकांच्या मिश्रणामुळे हवा काय म्हणतो आपण त्याला, हार्मफुल होते, धोकादायक होते, हानिकारक होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन. मला वाटते तुम्हा सर्वांना एअर पोल्युशनची संकल्पना चांगल्या पद्धतीने कळायला असेल. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला विचारा. पुढे जाऊयात आपण आणि बघूया की एअर पोल्युशनची कारणं काय असतील, कोणत्या कारणांमुळे एअर पोल्युशन होतं याचा एक आपण अंदाज घेऊयात, त्याची थोडी माहिती घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. सर्वात महत्वाची गोष्ट, एअर पोल्युशन म्हणजे काय, हवेतलं प्रदूषण किंवा वायू प्रदूषण. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, हवेचं प्रदूषण किंवा वायू प्रदूषण. वायू प्रदूषण होण्यामागची कारणं काय असतील बरं, खूप सारी कारणं आहेत आणि ह्याला सर्वात जास्त जबाबदार जर कोण असेल तर त्याला जबाबदार आहे माणूस. आपण ह्याला असं म्हणू शकत नाही की हवा प्रदूषणाला निसर्ग जबाबदार आहे. हवा प्रदूषणासाठी निसर्ग अजिबात जबाबदार नाही. हवेच्या प्रदूषणासाठी किंवा वायूच्या प्रदूषणासाठी फक्त आणि फक्त मानवी ॲक्टिव्हिटीज, मानवाचे जे काही आपण म्हणतो ना ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज फक्त हवा प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबरोबर कोणकोणती कारणं आहेत ते बघूयात. पहिलं आहे इंडस्ट्रीज. आज आपण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावाखाली अशा काही गोष्टी करत चाललो आहे ज्या हवे प्रदूषणासाठी खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. आज आपणास इंडस्ट्रीज हवे आहे. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये MIDC नावाचा एरिया आहे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र हाऊस, महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं. या इंडस्ट्रीचे जे काही असं आपण म्हणतो ना धूर बाहेर फेकणाऱ्या चिमण्या आहेत, धूर बाहेर फेकणारे जे काही त्यांचे साधनं आहेत याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. कदाचित आपल्याला ते जाणवत नाही, हळूहळू त्याचे परिणाम आपल्याला जाणवत आहेत. वेगवेगळे आजार येत आहेत, वेगवेगळे आपण त्याला बळी पडत चाललेलो आहोत. या सर्व गोष्टीचा विचार करता इंडस्ट्रीज हा एअर पोल्युशनचा सर्वात मोठा पोल्युटंट आहे किंवा प्रदूषणाचा घटक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ऑटोमोबाईल्स अँड डोमेस्टिक फ्युल्स. आजकाल जे काही आपण घरगुती वाहनांसाठी किंवा ऑटोमोबाईल वाहनांसाठी जे काही इंधन वापरतोय, तो पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल तर आजकाल कोण वापरत नाही, केरोसिन कोण वापरत नाही, मात्र जे काही पेट्रोल किंवा डिझेल आजकाल आपण वापरतोय या साधनांच्या या इंधनामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं. म्हणूनच आजकाल अशी वेळ आली की कमीत कमी वाहने वापरा. दिल्लीसारख्या शहरांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा इनिशिएटिव्ह घेण्यात आला, जसं की एका दिवशी फक्त सम नंबर असलेल्या गाडी बाहेर काढायची, दुसऱ्या दिवशी विषम नंबर असलेली गाडी बाहेर काढायची. असं करून रस्त्यांवरती कमी गाड्या कशा येतील ह्याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
म्हणजे काय होईल, सम आणि विषम म्हणजे अर्ध्याच गाड्या एका दिवशी बाहेर येतील, दुसऱ्या दिवशी अर्ध्या गाड्या बाहेर येतील, याच्यामुळं कमीत कमी एअर पोल्युशन होईल असा त्यांचा विचार आहे. दिल्ली, मी म्हटल्याप्रमाणे दिल्ली हे भारतातलं सर्वात मोठं असं शहर असून सुद्धा सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे, लक्षात ठेवा. सर्वात जास्त प्रदूषण दिल्लीमध्ये, मी म्हटलं ना, 12-1 वाजेपर्यंत दुपारच्या तिथलं धुकंच हटत नाही, गाड्या अगदी स्लो 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 चालू असतं. तर अशा वेळेस पोल्युशन कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे आपण ऑटोमोबाईल म्हणजे जे काय आपले ऑटोमोबाईल व्हेकल आहेत, गाडी असेल, रिक्षा असेल, कार असेल, बस असेल, याच्यामध्ये जे काय आपण इंधन वापरतोय ते थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं कमी करावं लागेल, गाड्यांचा वापर कमी करावा लागेल, आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखं आपल्याला चालत किंवा सायकलवर प्रवास करावा लागेल. सर्वच ठिकाणी सर्वच ठिकाणी शक्य नाही, मात्र गाड्याची संख्या आपण कमी करू शकतो. कशी करू शकतो, समजा प्रत्येक 4 लोक 4 गाड्या वेगळ्या घेऊन जातात असतील ऑफिसला, तर एकच गाडी 4 लोक बसून जाऊ शकतात. याचा अर्थ असा आहे, आपण इंधन पण वाचवू शकतो आणि होणारं प्रदूषण सुद्धा वाचवू शकतो, 3 गाड्या घरीच ठेवू शकतो. अशा प्रकारचं काम आपण करू शकतो. आपण बघूयात उपाययोजना काय करायचं, त्या अगोदर आपण कारण समजून घेऊयात. सर, ऑटोमोबाईल्स आणि डोमेस्टिक फ्युल जे आहे ते सुद्धा त्याला कारणीभूत आहे. हाय प्रोपोर्शन ऑफ अनडिझायरेबल गॅसेस सच ॲज सल्फर डायऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. आजकालच्या या हवेमध्ये जास्तीत जास्त या कार्बन डायऑक्साईडचं आणि कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड प्रमाण जास्त आहे, अचित आहे. आपण त्याची म्हणजे अंदाज सुद्धा करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. त्यानंतर डस्ट, दॅट इज सिमेंट डस्ट, फाउंड्री डस्ट अँड विंड ब्लोन्ड सॉलिड डस्ट. आजकालच्या हवेमध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे ते आहे धुळीचं, जे सर्वात जास्त घातक आहे, जे आपल्या श्वासोश्वासा वाटते, तोंडा वाटते आणि नाका वाटते, आपल्या शरीरामध्ये जातं, फुफ्फुसामध्ये आणि हृदयामध्ये ते तसाच थर जमा राहतो आणि याचे परिणाम आपल्याला भावी काळात जाणवतात. आपल्यास एक जाणवलं असेल की जे ज्या वेळेस आपण कोविडच्या काळामध्ये साधारणपणे मार्च 20 ते साधारणपणे आता कॉलेजमध्ये सुरू झाले, आपण डेली मास्क वापरत होतो आणि या मास्क वापरल्यामुळं आपल्या तोंडातून आणि नाकातून डस्ट जाण्याचं किंवा धूळ जाण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून त्या काळात आपल्याला कुठली सर्दी ताप खोकल्याचा सहसा त्रास झाला नाही. आता अजून आपण मास्क न घालता फिरायला सुरुवात केली आहे, अजून अशा प्रकारचे त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस आपण मास्क घालतो किंवा तोंडाला काहीतरी बांधतो किंवा नाकाला काहीतरी बांधतो, ह्याचा अर्थ आपण डस्टपासून संरक्षण मिळवतो. आणि आजच्या या सध्याच्या जगामध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे, सिमेंटचे बारीक बारीक कण, त्यानंतर दगडाचे बारीक बारीक कण आणि हवेमधून येणाऱ्या धुळीचे बारीक बारीक कण, याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि हेच प्रमाण आपल्या शरीरासाठी आणि विशेषतः फुफ्फुसासाठी खूप घातक आहे, कारण आपण जी हवा घेतो ती आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन अडकते, धुळीकण तिथंच अडकतात, त्याच्यापुढे धुळीकण जाऊ शकत नाही. जिथं जर असा स्तर निर्माण झाला तर नक्कीच आपल्याला ते एक दिवस घातक ठरणार आहे आणि हे एअर पोल्युशनमुळे होतं. त्यानंतर आपण मिस्ट आहे, स्मोक आहे, आपण सिगारेट ओढतो किंवा आपण धूर आपल्या शरीरामध्ये जातो, तो सुद्धा धूर हवेमध्ये असतो, तो घातक आहे. बऱ्याच शेतकरी काय करतात, ऊसाचं पीक गेल्यानंतर जे काय तिथं पाचट वगैरे शिल्लक राहतो ते पेटवून देतात, त्याच्यामुळे प्रचंड असा धूर होतो. त्यानंतर पंजाब सारख्या राज्यामध्ये, पंजाब UP सारख्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन घेतलं जातं आणि हे जे काही गव्हाचं काळ शिल्लक असतं ते सुद्धा जाळून टाकलं जातं, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो आणि हा धूर हवेमध्ये पसरला जातो आणि ज्यावेळेस धूर हवेमध्ये पसरला जातो त्यावेळेस तो घातक, ती हवा घातक ठरते. अशा प्रकारे जर गोष्टी होत असतील तर नक्कीच ते हानिकारक आहे आणि हे खरं तर याचे घटक आहेत. कार्बन ब्लॅक, ज्यावेळेस आपण गाडी सुरू करतो त्यावेळेस एकदम असा काळ्या कलरचा धूर बाहेर निघतो, इथं पिक्चरमध्ये दिसतो बघा, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, तर हा धूर सुद्धा एअर पोल्युशनसाठी खूप मोठा जबाबदार असा घटक आहे. त्यानंतर एअरसोल्स आहेत, गाड्यांचे जे काही सोल्स असतात त्याच्यामधून सुद्धा बारीक बारीक कण निर्माण होतात आणि ते एअर पोल्युशनमध्ये मिसळतात. तर अशा प्रकारचे ही कारणं आहेत एअर पोल्युशनची, खरं तर ही सर्व कारणं आहेत, ही आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहेत आणि याच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यानुसार कार्य करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की नेमकं एअर पोल्युशनची कोणती आणि कशी कारणं आहेत. मला वाटतंय तुम्हाला सर्व एअर पोल्युशनची कारणं कळली असतील आणि नसतील तर मी पुन्हा एकदा समजावून सांगेन, पण मला नाही वाटत की कोणाला काही कळले नसतील. पुढच्या स्लाइडला जाऊयात, समस्यांना मी शिकवतो ते विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर आपण बघूयात की हवेचं प्रदूषण किंवा वायू प्रदूषणामुळे काय परिणाम होतात.
आपण जर खरं बघायला गेलो तर सर्वात जास्त आपणास आवश्यक असणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे हवा. हवा, पाणी आणि अन्न हे तीन घटक जर नसतील तर आपण जीवनच जगू शकणार नाही. आणि आपण जे पोल्युशनची गोष्ट करतोय, पोल्युशनचा प्रकार बघतोय, प्रदूषणाचा प्रकार बघतोय, तो आहे एअर पोल्युशन. जर हवाच दूषित असेल तर आपलं स्वास्थ्य कसं चांगलं राहील? स्वास्थ्य चांगलं राहणारच नाही. म्हणून बघूयात आपण या हवेच्या प्रदूषणाचे किंवा वायू प्रदूषणाचे कोणकोणते परिणाम होत आहेत. तर त्याचे परिणाम आहेत, एअर पोल्युशन अफेक्ट्स, एअर पोल्युशन खालील घटकांवरती परिणाम करतं. पहिला आहे ह्युमन हेल्थ. मानवाची जी हेल्थ आहे त्या या हवेच्या प्रदूषणामुळे खूप खराब झालेली आहे. बऱ्याच लोकांना एअर पोल्युशनमुळे वेगवेगळे आजार जडलेले आहेत. वेगवेगळे आजार त्यांना जडल्यामुळे त्यांचं जीवन त्यांना सुखकर राहिलेलं नाही. बऱ्याच वेळा विनाकारण आपल्याला कधी कधी डोकं दुखायला सुरुवात होते. त्यावेळेस आपण खूप प्रवास करून येतो किंवा काय गोष्टी करून येतो, शहरात फिरून येतो, त्यावेळेस आपलं अचानक डोकं दुखायला सुरुवात होते. हा पोल्युशनचा त्रास आहे. कधी आपल्याला रोगीच असं काय म्हणतो पण मळमळल्यासारखं होतं, पोल्युशनचा त्रास आहे. पोल्युशन एवढं वाढत चाललं एअर पोल्युशन की ते आपल्याला सुखी राहू देत नाही. आणि याच्या मागं कारण आपणच आहोत. कारण आपल्यालाच खूप डेव्हलपमेंट करायच्या होत्या, आपल्यालाच खूप असं हेल्दी लाईफ जगायचं होतं, पण हेल्दी लाईफ जगण्याच्या विचारामध्ये आपण कधी अनहेल्दी लाईफकडे वळलो हे आपल्याला कळालंच नाही. तर सर्वात जास्त परिणाम जो झाला आहे एअर पोल्युशनचा तो झाला आहे मानवी शरीरावरती, मानवी स्वास्थ्यावरती. लक्षात ठेवा, त्यानंतर ॲनिमल्स, बऱ्याचशा प्राण्यांना सुद्धा ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो. बरेचसे प्राणी अशा प्रकारच्या पोल्युशनमुळे डायरेक्ट मरत आहेत. आपण कितीतरी वेळा बघतो एअर पोल्युशनमुळे ॲनिमल्स किंवा जे काही हिंस्र ॲनिमल आहेत किंवा पाळीव प्राणी सुद्धा अशा प्रकारे मरतात. त्यानंतर ह्याचा वनस्पतीवरती परिणाम झालाय, वनस्पतींचं आयुष्य खुंटलंय किंवा वनस्पत्या वटून गेलेल्या आपण पाहतोय. ॲटमॉस्फिअरवरती सुद्धा खूप मोठ्या परिणाम झालाय. जर तुम्ही पिक्चरमध्ये बघत असाल त्या कारखान्याचा धूर बघा किती निघतोय, तर एवढा धूर रोज या वायूमध्ये किंवा हवेमध्ये मिसळत असेल तर हवा किती घाण असेल, हवा किती खराब असेल, हवा किती मानवी शरीरासाठी किंवा प्रत्येक निसर्गाच्या या प्रत्येक जीवजंतूंसाठी किती हानिकारक असेल ह्याचा आपण विचार करू शकतो. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, अशा प्रकारच्या दूषित हवेमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत चाललंय. अचानकच पाऊस पडतोय, अचानकच उष्णता वाढते, किंवा कोणत्याही सीझनमध्ये पाऊस पडतो, अचानक एवढी उष्णता वाढते की आपण राहू शकत नाही. अशा प्रकारचे जे परिणाम होत चाललेले आहेत ते परिणाम होत चाललेले आहेत एअर पोल्युशनमुळे. त्यानंतर ओझोन डिप्लेशन, एक लेअर असते लक्षात ठेवा, सूर्यकिरणापासून आपल्या सूर्यकिरणाच्या सूर्यकिरणामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज असतात. सूर्यकिरणामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज असतात जे मानवी शरीरासाठी खूप घातक असतात. ते जर शरीरावरती आपल्या डायरेक्ट पडले, सूर्यकिरणामधले अल्ट्राव्हायलेट रेज आपल्या शरीरावरती किंवा स्किनवरती डायरेक्ट पडले तर आपली स्किन अशी जळून जाऊ शकते. परंतु या रेजला रोखण्यासाठी वातावरणामध्ये एक लेअर असतो, एक स्तर असतो, त्या स्तराला म्हणतात ओझोन लेअर, ओझोनचा स्तर. आणि तो स्तर हळूहळू वीक होत चाललाय एअर पोल्युशनमुळे. आणि तो जर स्तर वीक झाला तर आपण सूर्यकिरणापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आपण आपली त्वचा भाजून निघू शकते आणि असं होऊ शकेल. तुम्ही जर बघितलं असेल तर असा जो ओझोन लेअर असतो तो आपल्या लेवलला बऱ्यापैकी ठीक आहे, पण हळूहळू तो कमी होत चाललाय. पण जे समुद्र किनारे असतात, तुम्ही समुद्र किनाऱ्यावरचे जर लोक पाहिले असतील तर ते जास्त काळे असतात आणि त्यांची स्किन अशी भाजल्यासारखी दिसते. त्या मागचं कारण असं आहे की समुद्र किनारी ओझोन लेअर खूप कमी असते आणि सूर्यकिरण डायरेक्ट स्किनवरती अफेक्ट करतात किंवा डायरेक्ट पडतात स्किनवरती. त्याच्यामुळे त्या लोकांची स्किन थोडीशी काळी आणि अशी भाजल्यासारखी किंवा अशी चमकणारी दिसते. त्याच्या मागचं कारण ते आहे, कारण ओझोनचं प्रमाण त्या क्षेत्रामध्ये समुद्र किनाऱ्याच्या पत्रक्षेत्रामध्ये कमी असतं, म्हणून त्यांना तो त्रास होतो. आपल्याकडे ओझोनचं प्रमाण लेअर चांगली आहे पण हळूहळू ती कमी होत चालली आणि त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व त्रास होतो. त्यानंतर ऍसिड रेन, केमिकलचा पाऊस पडतो. आपण म्हणतो ना अरे आज केमिकलचा पाऊस पडला सगळे असं वेगळं वेगळं दिसत होतं, चमकतच रस्त्याने ऑइल पडल्यासारखं वाटत होतं. केमिकलचा पाऊस पडतो एअर पोल्युशनमुळे, हे केमिकल्स हवेमध्ये मिसळत जातात आणि हेच केमिकल्स नंतर हेच केमिकल नंतर ढगामध्ये मिसळत जातात आणि तेच केमिकल पुन्हा जमिनीवरती पडतात आणि असे पडलेले केमिकल्स पिकांसाठी, वनस्पतींसाठी आणि जीवजंतूसाठी, इवन आपल्यासाठी सुद्धा हानिकारक असतात, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे
हे जे हानिकारक घटक जर हवेमध्ये मिसळले गेले तर आपल्याला ते श्वास घेण्यास त्रासदायक ठरू शकतात. त्यालाच म्हणतो आपण व्हेरियस रेस्पिरेटरी इलनेस, श्वसनाचे आजार आपल्याला होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. कारण या हवेमध्ये किंवा अशा प्रकारच्या हवेमध्ये धुळी कण असतात, सिमेंटचे कण असतात, दगडाचे लहान 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 बारीक झालेले तुकडे असतात. जर असेच तुकडे आपल्या शरीरामध्ये गेले श्वसन नलिकेमध्ये, त्याचा एक लेअर तयार झाला, फुफ्फुसामध्ये एक लेअर तयार झाला, तर हळूहळू आपल्याला श्वसनाचे आजार जडतात. आणि ह्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, तर हवा दूषित नसली पाहिजे. आपण एक ऑब्झर्वेशन जर आपलं केलं, आपण जर एक ऑब्झर्वेशन आपल्या आजूबाजूला केलं, तर शहरामध्ये जास्त श्वसनाचे आजार लोकांना असल्याचे जाणून येतं. तर ग्रामीण भागात बघा ना, धूळ ना काय, मस्त सकाळी ते लोक उठतात, शेतात आपल्या आपल्या कामाला जातात, संध्याकाळी येतात, धुळींचा आणि त्यांचा जास्त संबंध येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना श्वसनाचे कमी आजार असल्याचं आपल्याला जाणवतं. शहरी भागात मात्र आपण कामाला जाण्यासाठी सुद्धा खूप प्रवास करतो, इकडून तिकडे जातो, खूप धावपळ करतो, रस्त्यावरची धूळ आहे, कामाच्या ठिकाणची धूळ आहे, आणि ही सगळी धूळ आपल्या शरीरामध्ये रोज कितीतरी प्रमाणात जात असते. आपण कदाचित त्याचा अंदाज सुद्धा घेतला नसेल की दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात धूळ जाते. आणि ही शरीरामध्ये जाणारी धूळ आज ना उद्या आपल्याला श्वसनाचे आजार निर्माण करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. मला वाटतंय की आपण थांबायला हरकत नाही. ओके, आपण बघूयात की एअर पोल्युशन आपण कसं टाळू शकतो, एवढा एक मुद्दा घेऊ आणि थांबू, कारण 2:10 नक्की होतील. जर आपल्याला एअर पोल्युशन टाळायचं असेल, ह्याला आपल्याला फाटा द्यायचा असेल, तर आपण कसं करू शकतो? येस, वी कॅन अवॉइड एअर पोल्युशन एज फॉलोज. आपण ते एअर पोल्युशन नक्की टाळू शकतो. यूज नॅचरल गॅसेस. आपण जे म्हणजे ऑटोमोबाईलचं फ्युल किंवा घरामध्ये जे काही फ्युल वापरत होतो, रॉकेल किंवा आपण स्टोव्ह वापरतो, जुन्या काळामध्ये आपण स्टोव्ह बंद झाले, सगळीकडे एलपीजी गॅसेस आलेले, आता आपण नॅचरल गॅसेस वापरायला सुरुवात केली पाहिजे. एलपीजी आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, किंवा सीएनजी आहे, अशा प्रकारचे गॅसेस वापरून आपण पोल्युशन थांबवू शकतो. अशा प्रकारच्या याच्यामधून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. देन डू नॉट बस्ट क्रॅकर्स. दिवाळीमध्ये आपण उगीचच फटाके फोडतो आणि त्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण तर होतच, पण वायू प्रदूषण सुद्धा होतो. कारण क्रॅकर्समध्ये किंवा फटाक्यामध्ये जे काही असणारी दारू असते किंवा जे काही त्याच्यामध्ये असणारा पदार्थ असतो, त्याच्यामुळे सर्वात जास्त वायू प्रदूषण होतं. त्याचा बघा धूर किती घाण धूर येतो, त्याचा वास सुद्धा घाण येतो आणि तो धूर सुद्धा किती घाण दिसतो, नॉर्मल धुरासारखा नसतो. तर ह्याच्यामुळे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. जर आपण फटाकेच नाही फोडले तर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. त्यानंतर यूज लेस अमाऊंट ऑफ फ्युल फॉर व्हेकल्स. तुमच्याकडे जे काही गाड्या आहेत त्याच्यासाठी कमीत कमी प्रमाणात फ्युल वापरा. ह्याचा अर्थ असा नाही की गाडीमध्ये थांबवून घेतलं घेऊन जावा, असं नाही. मी मागा एक तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही एकाच भागातून दोन विद्यार्थी येणार असतात तर दोन वेगवेगळ्या गाड्या घेऊन येण्यापेक्षा एकाच गाडीवरती दोघं या, तुमचे पैसेही वाचतील आणि प्रदूषण पण कमी होईल आणि पेट्रोल सुद्धा कमी लागेल आणि तुमचा वेळही वाचेल. तर अशा प्रकारचे तुम्ही करू शकता. आजकाल ही प्रॅक्टिस शहरांमध्ये सुरू आहे. कार पुलिंग म्हणतो आपण त्याला, बाईक पुलिंग म्हणतो. समजा एकाच रस्त्यावरती दोन लोक राहत असतील किंवा चार लोक राहत असतील, तर शेवटच्या माणसाची गाडी घेतात आणि त्या रस्त्यावरती चार लोक ऑफिसला जातात. चार गाड्या नेण्यापेक्षा नेलेली एक गाडी नेलेली बरी, म्हणजे तीन गाड्या घरी बसून राहतात, तीन गाड्यांना लागणारं पेट्रोल घरी वाचतं. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस सुरू आहेत. अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस कारलाच नाही तर काय म्हणतो आपण त्याला, बाईकला सुद्धा सुरू आहेत. अशा प्रकारचे ॲप्स तयार झालेले आहेत आणि ते तुम्हाला सांगू शकतात. तुमची बाईक जर तुमच्या ओळखीचं जरी नसेल तर तुम्हाला त्या त्या ठिकाणचा माणूस भेटतो, तुम्हाला तो पैसे देतो, पुढे जातो, अशा प्रकारे ते होऊ शकतात. त्यानंतर अवॉइड युझिंग अँड यूज इलेक्ट्रॉनिक स्टोव्स बायोगॅस. अवॉइड युझिंग अँड यूज इलेक्ट्रॉनिक स्टोव्स. बायोगॅस वापरा, इलेक्ट्रॉनिक गॅस वापरू नका. किंवा असं आपण नाही वापरलं तर बायोगॅस जर आपण घरच्या घरी गॅस सारखे तो वापरला तर एअर पोल्युशन होणार नाही. तर या सर्व प्रॅक्टिसेस करून किंवा या सर्व उपाययोजना करून आपण हवेचं प्रदूषण किंवा वायूचं प्रदूषण थांबवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या माध्यमातून आज आपण वायू प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाची व्याख्या, प्रदूषणाचे प्रकार तर फक्त आपण अंदाज घेतला, प्रकार पाहिले, आणि प्रदूषणाच्या प्रकारांमधला पहिला प्रकार वायू प्रदूषण याची सर्व माहिती घेतली आपण. वायू प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणं कोणती आहेत आणि त्याचे परिणाम कोणते आहेत या सुद्धा गोष्टीचा आपण विचार केला. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट, हवेचं प्रदूषण कसं टाळायचं याची सुद्धा आपण उपाययोजना बघितल्या. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वॉटर पोल्युशन, ज्याला आपण जल प्रदूषण किंवा पाणी प्रदूषण असं म्हणतो.
तर आज इथं आपण थांबूयात. मी माझं प्रेझेंटेशन स्टॉप करतोय आणि पाठीमागचे येतोय माझ्या होम स्क्रीनला. तिथं आपल्याला तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्यानंतर आपण थांबूयात. आहेत का तुमचे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? असतील तर विचारा, अन्यथा आपण थांबूयात. आहेत का काय प्रश्न? नाही सर. ओके, कळते ना मी जे शिकवतोय ते? यस सर. ओके, थँक्यू. आपण थांबूयात. सी यू टुमारो इन माय सेशन. उद्या आपण आपलं याचप्रमाणे शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपण भेटूयात. थँक्यू. मीटिंग तुम्ही लिव्ह करा.